पारेगाव येथील दत्तस्वामी सिमेंट कारखाना बेकायदेशीररित्या पाडला प्रकरणी 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. दिनांक 21 जानेवारी शुक्रवार रोजी येवला शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील पारेगाव गट नंबर 13/2 मध्ये श्री दत्तस्वामी सिमेंट आणि लाईन प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड हा कारखाना उभा असताना आरोपींनी संगणमत करून कंपनीचे नुकसान होईल या इराद्यानं दिनांक 21 एप्रिल 2021 रोजी जेसीबी यंत्राच्या सहाय्यानं कारखान्याच्या 2 टाक्या पाईप चढवण्यासाठी तयार केलेला धक्का तसेच कंपनीचे ऑफिस देखील पाडून टाकले. तसेच देवघरामध्ये असलेली चांदीची मूर्ती घेऊन गेले. असे एकूण कंपनीचे व भागधारकांचे 26,30,000 रुपयांचं नुकसान केलंय. या संदर्भात फिर्यादी शिवाजी गंगाधर गवळी राहणार नाशिक यांनी येवला कोर्टात तक्रार अर्ज दाखल केला होता. माननीय न्यायालयानं याची दखल घेऊन CRPC 156/3 प्रमाणे शहर पोलिसात गुन्हा दाखल करावा असे आदेश दिल्यानं आरोपी अनिता अप्पासाहेब वाघ आणि अप्पासाहेब पंढरीनाथ वाघ दोघे राहणार पारेगाव यांच्यासह वैभव ज्ञानेश्वर खिल्लारे आणि ज्ञानेश्वर शिवराम खिल्लारे दोघे राहणार पटेल कॉलनी येवला अशा 4 आरोपी विरोधात भारतीय दंडविधान 447 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक थोरात हे करत आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलीस आता काय कार्यवाही करतात हे पाहावं लागणार आहे. स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.